नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी हा लुक कसा क्रिएट केला हे सांगणार आहे, मेकअप कसा केला, हेअरस्टाईल कशी केली, तर ही साडी कुठून विकत घेतली हे सुद्धा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळणार आहे। मेकअपला सुरुवात करण्याआधी मी मस्तपैकी ग्रीन टी पिऊन फ्रेश होणार आहे आणि आता मेकअपला सुरुवात। त्याआधी आपण करायचं आहे स्किन प्रिपरेशन, आणि स्किन प्रिपरेशन जी सगळ्यात पहिली स्टेप असते ते म्हणजे आपला चेहरा क्लीन करून घ्यायचा। सेटाफिल या क्लिन्झर मी माझा चेहरा तर छानपैकी क्लीन करते, अगदी डोळ्यांच्या जवळ किंवा सगळीकडे मस्तपैकी मसाज करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता मी वॉटर स्प्रे मारून मस्तपैकी मसाज करून करून चेहरा क्लीन केलेला आहे आणि कॉटननी आता छान पैकी पुसून घेतलेला आहे आणि तुम्हाला दिसत असेल की किती डस्ट चेहऱ्यावर होती। त्यानंतर मी डबल क्लिन्झिंग करण्यासाठी वेट टिश्यूज घेतलेले आहेत आणि या वेट टिश्यूनी आता मस्तपैकी चेहरा परत एकदा क्लीन करते। बऱ्याचदा डबल क्लिन्झिंग हे मस्ट असतं। आता हे DIY टोनर आहे, ग्रीन टी पासून बनवलेलं टोनर जे मी चेहऱ्यावर छानपैकी मारून घेतलेलं आहे, स्प्रे केलेलं आहे आणि आता या कॉटननी त्या स्किनच्या छिद्रांमध्ये टोनर जाणं गरजेचं आहे म्हणून मी डॅप 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 केलं। त्यानंतर मी आता डीकन्स्ट्रक्टचं हे हायलुरोनिक ऍसिड सीरम जे आहे ते मी लावून घेते आहे। स्किन हायड्रेट होणं खूप गरजेचं असतं, स्किन हायड्रेटेड असेल तर मेकअप खूप छान बसतो। आता याचे लेअरिंग करत असताना थोडंसं स्किनच्या आतमध्ये मुरण्यासाठी आपण वेळ द्यायचा असतो। यानंतर घेतलेलं आहे मी ऍक्वासॉफ्टचं मॉइश्चरायझर क्रीम, जे मॉइश्चरायझर क्रीम मी वर्षानुवर्ष वापरते तुम्हाला माहिती आहे, खूप हायड्रेटेड आहे, मस्त आहे, पॅराबेन फ्री आहे, तर ते मस्तपैकी मी चेहऱ्यावर छान अप्लाय केलेलं आहे, उरलेलं माझ्या हाताला लावलं। आणि आता सनस्क्रीन लोशन, हे तर किती महत्वाचं आहे तुम्हाला माहितीच आहे, सनस्क्रीन लोशन सुद्धा भरपूर म्हणजे अर्धा चमचा वगैरे एवढं मी लावून घेतलेला आहे। आणि आता सुरुवात करूया मेकअपला। सगळ्यात आधी आपण घेणार आहोत प्रायमर, चेहऱ्याला छानपैकी अप्लाय करून घ्यायचं। मॅकचं प्री प्रायमर मी इथे घेतलेला आहे। प्रायमर लावणं हे गरजेचं असतं, फाउंडेशनच्या आधी लावायचं असतं। आणि आता हे आहे कन्सिलर, स्विस ब्युटीचं हे कन्सिलर जे आहे हे दी बेस्ट कन्सिलर आहे। त्यांनी मस्तपैकी तुमचा चेहरा, तुमचं जे चेहऱ्याचे फ्लॉज असतील ते झाकण्यासाठी हे कन्सिलर बेस्ट आहे। डोळ्याखाली थोडंसं लावून घेतलं, जिथे जिथे मला गरजेचं आहे डार्क वाटतो त्या एरियाला मी लावून घेतलं। आणि आता हे शेरलेट टेलबरीचं जे फाउंडेशन आहे, हे फाउंडेशन अमेझिंग आहे, थोडंसं महागडं आहे पण खूप छान आहे, तरी मी हे लावून घेतलं। मी खूप हेवी बेस करत नाही आणि मी सध्या ब्रशनं बेस माझा अप्लाय करते आहे। त्यानंतर क्रायलॉनचं माझ्याकडे कटिंगसाठीचं हे स्टिक आहे, ते कटिंग करण्यासाठी मी वापरते आणि तेही खूप अमेझिंग आहे। मुरामाच्या शूटला सुद्धा मी हेच सगळे प्रोडक्ट वापरते। हे सगळे प्रोडक्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, त्याची लिंकही दिलेली आहे, तुम्ही इथून ऑर्डर करू शकता। आता मी कशा पद्धतीनं हे कटिंग करून घेतलं तुम्हाला दिसतंय। छानपैकी आता जे कटिंग करण्यासाठी मी बेस लावला होता तर ते छानपैकी स्प्रेड करून घेते आहे। स्प्रेड प्रॉपर जर झालं नाही तर तुमचं कटिंग हे चुकू शकतं, त्याच्यामुळे त्याकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे। खूप कॉन्फिडेंटली बऱ्याचदा ते तसंच राहतं, त्यामुळे व्यवस्थित लाईटमध्ये तुम्ही कटिंग केलं। त्यानंतर मी आता हे लिक्विड ब्लश ऑन आहे ते अप्लाय केलं, NYB-चं लिक्विड ब्लश ऑन आहे, पिंक कलरचं ते मी लावून घेतलेलं आहे। स्किन प्रिपरेशन प्रॉपर झाल्यामुळे फाउंडेशन किती छान बसलेलं आहे। आता आपण जी बनाना पावडर आहे त्यांनी पूर्णपणे मेकअप सेट करून घेऊया। पापण्यांवर सुद्धा आठवणीनं ही पावडर लावायची म्हणजे मग शॅडो करायला खूप छान मजा येते। सगळ्यात आधी आता आपण आयब्रोज करून घेऊया। आयब्रोज करताना लक्षात ठेवायचं की तुमच्या ज्या आयब्रोज असतील त्याचं आकार असेल त्याच्यापेक्षा थोड्याशा मोठ्या अशा जाडसर आपण आयब्रोज ठेवायच्या आहेत। आणि नायकाचं हे जे माझ्याकडे शॅडो किट आहे त्यांनी मी आता शॅडोज करणार आहे। सगळ्यात आधी बेज, ब्राऊन किंवा मग रेड अशा यांनी बेसिक आपण एक शॅडो लावून घेतलेली आहे आणि आता याच्यामध्ये आपण गोल्डन किंवा मग ब्रॉन्झ कलर लावला आणि त्यानंतर साईडनी म्हणजे अगदी कोपऱ्यात तुम्ही जर ब्राऊन कलरनी शॅडो केली तर एक खूप छान लुक येतो। आणि सगळ्यात शेवटी जे शिमरी शॅडो असतात ना ते मध्ये लावायचे। पापण्यांना सुद्धा साईडनं ब्राऊन कटिंग केलं ना तर छान डेप्थ मिळते आणि तुमच्या डोळ्यांचा आकार छान दिसतो। त्यानंतर आता आयलायनर लावून घ्यायचा आहे। मी
खूप जाडही नाही आणि खूप थीनही नाही. मिडल याच्यामध्ये मी आयलायनर करून घेतलेला आहे आणि थोडीशी ब्राऊन आयशॅडो जी आहे ती डोळ्याखाली लावून घेतलेली आहे, त्यामुळे खूप डोळे छान दिसतात. त्यानंतर लॅश लावून घेतली, काजल पेन्सिल लावून घेतली आणि अशा पद्धतीनं झटपट डोळ्यांचा मेकअप झालेला आहे. स्टुडिओ फिक्सनं मी आता लास्ट जे माझं टचअप आहे ते करते आहे. चेहरा एकदम छान फ्लॉलेस दिसतो स्टुडिओ फिक्समुळे. त्यानंतर आपण करणार आहोत कटिंग. पावडर कटिंग हे मस्ट आहे, के ब्युटीचं प्रोडक्ट मी वापरते कटिंगसाठी. त्यानंतर तुम्ही बघत असाल की किती कमी उरलेलं आहे ब्लश ऑन. कलर बारचा हे ब्लश ऑन मला मिळत नाही आहे, पण माझं खूप आवडतं ब्लश ऑन. आणि आता हे एनएसएसियाचं हायलायटर आहे, ते मी माझ्या चिक्सला लावून घेतलं, थोडंसं नाकाला लावून घेतलं. आणि आता लिप लायनर, लिप लायनर रेड कलरचा लावलेला आहे आणि लिपस्टिक. आता ही लिपस्टिक कुठली लावलेली आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. तर अशा पद्धतीनं मेकअप झालेला आहे आणि मेकअप झाल्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे फिक्सर. मेकअप फिक्सरनी मेकअप फिक्स करून टाकलेला आहे. सगळ्यात सोपी हेअरस्टाईल कुठली करायची तर अंबाडा, मला असं वाटतं की केस बांधले की सोपं जातं. मी केसांना छानपैकी कर्ल्स करून घेतले, पुढच्या साईडला जास्त कर्ल्स केलेले आहेत आणि मागच्या साईडला मी थोडे थोडे कर्ल्स करून मी ते तसंच ठेवणार आहे. हे कर्ल्स करत असताना जरा केअरफुली करावं लागतं. पुढच्या केसांना आपण कर्ल्स इझिली करू शकतो, मागच्या केसांना कर्ल्स करणं जरा अवघड असतं, त्यामुळे पुढे मी जास्त प्रमाणात करून घेतले. आणि आजकाल हा मेसी लुक खूप इन आहे असं मला वाटतं, त्यामुळे हे असे पुढचे जे कर्ल्स आहेत ते खूप छान वर्क होतात. त्यानंतर साडी नेसली, नथ घातली आणि ज्वेलरी घातलेली आहे. तर अशा पद्धतीनं पूर्ण माझा जो लुक आहे तो रेडी झालेला आहे. ही साडी मी अमेझॉन वरून घेतली होती. 1899 ह्या साडीची किंमत आहे आणि याच्यावर कॉन्ट्रास्ट असा ब्लाऊज घातलेला आहे. याच्यावर एक ब्लाऊज पीस मिळतं पण मी त्याचा ब्लाऊज शिवलेला नाही. हा ब्लाऊज स्लीवलेस ब्लाऊज मला असं वाटतं जास्त कॉम्प्लिमेंट करतोय या साडीला. आणि ही जी नथ आहे ही नथीचा नखरा या ब्रँडनं मला दिली होती. त्यानंतर ही जी ज्वेलरी आहे ही माझ्या मामीकडून मी बॉरो केली होती. तर अशा पद्धतीनं मी हा लुक क्रिएट केला आणि हा लुक तुम्ही माझा News 18 ला बघितला असेलच. 20 मिनिटात हा लुक क्रिएट झाला. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. जे कोणी आता माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.